स्वागत आहे. नवीन नवीन रेसिपीजसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन रेसिपीजचे अपडेट्स मिळत राहतील. चला तर मग आज आपण बघूयात मिरचीचा ठेचा किंवा खरडा कसा करायचा ते. तर ह्याच्यासाठी अगदी कमी साहित्य लागतं, तर आपण बघूयात. याच्यासाठी लागतं जिरे, लसूण, एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत. आता इथे मी तव्यावर जे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते छान असे भाजून घेणार आहे. शेंगदाण्याला आपल्याला जास्तही भाजून नाही घ्यायचं आहे, कारण की ते आपल्याला नंतर वाटून परतायचे देखील आहेत. त्यामुळे आपल्याला हे फक्त थोडेसे असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. आणि इथे मी मिरच्या देखील ज्या ठेच्यासाठी बाजारात मिरच्या भेटतात हिरव्या, त्या घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही ज्या आपल्या लवंगी मिरच्या असतात त्यासुद्धा घेऊ शकता. आणि ज्याप्रमाणे तुम्हाला तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही त्या घेऊ शकता. तर आता इथे शेंगदाणे छान भाजून झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये मी जिरे भाजून घेणार आहे. थोडेसे एक चमचाशी जिरे घेतलेले आहेत मी, आणि ते आपल्याला जवळजवळ एखादा मिनिट तरी भाजून घ्यायचे आहेत. त्याचा कलर थोडासा चेंज होईल आणि छान असा वास देखील येईल परतताना. तर जिरे देखील आपले भाजून झालेले आहेत आता, आणि तेही मी आता काढून घेणार आहे. त्याचबरोबर आता आपल्याला घ्यायचं आहे लसूण. इथे मी जवळजवळ एक कुडी मोठी लसूण घेतलेला आहे. जवळजवळ ह्या 12 ते 15 पाकळ्या असतील. तर त्या तुम्ही छान अशा तेलामध्ये थोड्याशा परतू शकता. तर इथे मी अगदी थोड्याशा तेलामध्ये त्याचा लसणाचा कलर थोडासा चेंज होतोपर्यंत परतून घेणार आहे. आता इथे आपलं लसूणही थोडासा त्याचा कलर चेंज होत चालला आहे. आणि आता त्याच्यामध्ये मी ज्या एक वाटी मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या धुवून स्वच्छ पुसून अशा मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा इथे मी परतवून घेणार आहे, जेणेकरून ह्याचा एकत्र कलर असा चेंज झाला पाहिजे थोडासा. आणि नंतरही हे आपण वाटल्यावर परतणारच आहे, त्यामुळे अगदीच आता तुम्ही बघू शकता ह्याचा कलरही चेंज झालेला आहे आणि मिरच्या देखील आपल्या परतल्या गेलेल्या आहेत बऱ्यापैकी. लसणाचा कलर तर थोडा थोडा गोल्डन असा झालेला आहे. हा जो ठेचा आहे तो तुम्ही करून, जर तुम्हाला एखाद्या ट्रिपला वगैरे जायचं असेल किंवा घरात जर रोज एका जेवणासोबत काही हवं असेल तर तो तुम्ही करून ठेवू शकता. 8 ते 15 दिवस फ्रीजमध्ये ठेवता किंवा फ्रीजमध्ये न ठेवताही चांगला राहू शकतो. तुम्ही त्याला प्रिझर्व करूनही ठेवू शकता, जेणेकरून तो तुम्ही एकदा करून 7 ते 8 दिवस वापरू शकता. आता आपलं हे जे लसूण आणि मिरचीचं मिश्रण आहे ते छान असं परतलं गेलेलं आहे, तर ते देखील आता मी काढून घेणार आहे. आणि ह्याला आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे थोडंसं, आणि मग हे जे आहे ते तुम्हाला एकत्र वाटायचं आहे. हे तुम्ही खलबत्त्यात देखील वाटू शकता किंवा मिक्सरलाही बारीक करू शकता. खलबत्त्यात किंवा मिक्सरला कुठेही तुम्ही वाटलं तरी ते थोडंसं असं जाडसर ठेवायचं आहे, जास्त बारीक नाही करायचं आहे, जेणेकरून ते जास्त बारीक केलं तर करपलं जाईल परतताना. सो मग मी आता इथे मिक्सरमध्ये हे आता बारीक करून घेणार आहे. आणि आता तव्यामध्ये तेल टाकणार आहे. आणि तेल छान असं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हा जो आपण खरडा केलेला आहे तो टाकायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता हा मी जास्त असा बारीक नाही केला आहे, थोडासा असा जाडसरच ठेवलेला आहे. तर तुम्ही अशाच प्रकारे जाडसर ठेवा करताना. आणि खलबत्त्यात जरी वाटलं तरी छान असं लागेल, किंवा त्याला तुम्ही मातीच्या भांड्यांनी किंवा एखाद्या मोठ्या भांड्यानेही तुम्ही त्याला हाताने बारीक करू शकता, जर अगदीच खलबत्ता किंवा मिक्सर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि हा जर खरडा जास्त दिवस तुम्हाला टिकवायचा असेल,
7 ते 8 दिवसांपर्यंत टिकवायचं असेल तर त्याच्यामध्ये पाण्याचा जो अंश आहे तो नाही राहिला पाहिजे, जेणेकरून आपला जो खरडा आहे त्याला बुरशी नाही येणार आणि तो जास्तीत जास्त दिवस चांगला राहील. तर त्याच्यासाठी आपल्याला हा एकदम असं कुरकुरीत होत नाही तोपर्यंत परतायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता हा जो खेचा आहे खरडा आहे तो असा एकदम छान असा सुटसुटीत झाला आहे. तर तुम्ही समजू शकता की हा आता खाणं योग्य झालेला आहे आणि आपला खरडाही तयार आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच करून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायलाही विसरू नका. धन्यवाद.